Facing ill effects of plastic and thermocol on environment, some states in India took initiative to ban them to large extent. In 2001, an artist, Sri Nana Saheb Shendkar, took a major step towards eco-friendly movement. He closed down his well-established art workshop in his native village at Loni, Ahmednagar, Maharashtra. ज्या गावामध्ये आम्ही पोहलो खेळलो बागडलो नदीत पोहलो ओढ्यात तिकडे आम्ही झरे काढले पाणी पिलो तिथे बैलांना वासरांना धुतलं अशा गावामध्ये 20 वर्षांनी इतका मोठं प्रदूषण चालू झालं की रोज एक ट्रक थर्माकोल बाहेर टाकायचा ते मग तो कचरा दोन दोन दहा दहा किलोमीटर उडत जायचा कुठेतरी एक वाटलं की हे आपणच सुरू केलेला एक कौतुकाची गोष्ट आज तो सगळ्यांच्या पुढे एक राक्षस म्हणून उभा राहिलेला आहे आणि याला जर आपण नाही बंद केलं तर कोण करणार कन्सिडरिंग गणपती फेस्टिवल्स इम्पॅक्ट ऑन कॉमन पीपल नाना साहेब स्टार्टेड मेकिंग मखर और लेट राईट फ्रॉम इको फ्रेंडली पेपर कटआउट्स की महात्मा गांधींनी एक छोटीशी मूठ उचलली आणि संबंध समाज जनरेट झाला तो एकत्रित आला आणि आज घराघरामध्ये गावागावामध्ये आम्हाला पर्यावरणाचाच गणेशोत्सव साजरा करायचा हे मला त्या दांडी मार्चसारखं वाटतं.